शिवसेनेच्या वतीनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर आता उमेदवार आहेत, तर अमोल कीर्तिकरांच्या विरोधात वायकरांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होणार आहे. तर उत्तर पश्चिम मुंबईतली लढत आपण पाहतोय, शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. दरम्यान रवींद्र वायकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी, पाहूया. उत्तर पश्चिम मुंबईमधला महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर, आहेत माझ्यासोबत. सर, कशी तयारी आहे उमेदवारीला आणि काय भावना आहे उमेदवारी? प्रामुख्याने प्रश्न खूप चांगला विचारलाय, कशी तयारी आहे. मी 7 इलेक्शन लढले, त्यामुळे मी इलेक्शन यायच्या अगोदर किंवा जिंकून आल्यानंतर ज्या दिवशीचा जो दिवस असेल तो दिवसच माझा पहिला उद्या इलेक्शन आहे. या दृष्टीने मी 5 वर्ष काम करत असतो, त्यामुळे माझ्या सर्व तयाऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे कामाच्या दृष्टीने फक्त फॉर्म भरणं आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून लोकांना रिक्वेस्ट करणं, विनंती करणं, हे एवढंच माझं आता काम राहिलेलं आहे. कारण कामाच्या रूपाने रवींद्र या ब्रँडच्या रूपाने काम दिसतंय, त्यामुळे काही प्रश्न येणार नाही. श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये किंवा महाभारताच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे त्या अनुषंगाने समोर मला माहिती आहे की आप्त स्वकीय सर्व काही असतील, पण आता अर्जुनाला तो बाण सोडावाच लागतो. त्या पद्धतीने होईल आता, पण ते कामाच्या रूपाने होत आहे. तुम्ही म्हणाल बाण असं सोडतो. नक्कीच गजानन कीर्तिकर तुमच्या प्रचारात फक्त मी प्रश्नाचं उत्तरच दिलेलं आहे. समोर स्वकीय आहेत, आता माझ्याबरोबर त्यांचे वडील आहेत, ते त्या पक्षाचं काम करणारे आहेत, ते माझ्याबरोबर असतीलच. शिवसेना वर्सेस शिवसेना असलं तरी काम करणारी व्यक्ती पाहिजे, म्हणून अपक्ष देखील निवडून येतात की जो व्यक्ती चांगल्या तऱ्हेने काम करू शकतो. आणि माझ्याकडे धनुष्यबाण आहे, शिवसेना नाव आहे, माझ्याबरोबर माझी सर्व आता युतीची संपूर्ण ताकद माझ्याबरोबर, भाजपाची देखील ताकद आहे, राजसाहेबांची देखील ताकद आहे, आरबीआयची ताकद आहे, आठवले ग्रुपची ताकद आहे. या सर्व ताकदी माझ्याबरोबर असल्या कारणाने विजय हा नक्कीच धनुष्यबाणाचा होणार आहे. आणि पंतप्रधानांचं व्हिजन देखील आहे, हे विजन आहे, माझं विजन देखील आहे, हे एकत्र करून गेल्यानंतर विजय हा होणार आहे. दरम्यान वायकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही, रवींद्र वायकर असो नाही अन्य कोण असो. या ठिकाणी अमोल कीर्तिकर बहुमताने जिंकेल. या मुंबईमध्ये आम्ही 6 च्या 6 सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोणी चॅलेंज आम्हाला देऊ शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.